आपण भाग्यवान आहोत की बाळासाहेब देखील अभिमानाने उल्लेख करायचे शिवसेनेचं काम असावं तर आनंद दिघे साहेबांसारखं असावं हा इतिहास ही परंपरा या जिल्ह्याला लाभलेली आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. केवळ 7 ते 8 वर्षांमध्ये ही इमारत पत्त्यासारखी कोसळती आहे, त्यामुळे नक्कीच या कामामध्ये मोठ्या प्रकारचं भ्रष्टाचार निकृष्टपणा या ठिकाणी दिसून येतोय. त्यामुळे जो कोणी डेव्हलपर आहे, बिल्डर आहे, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर जे अधिकारी आहे ज्यांनी याला परवानगी दिलेली आहे, बांधकाम परवानगी असेल, त्याला CC आणि OC दिलेले जे लोक असतील त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल. कुणाची गय सरकार करणार नाही की या जेवढ्या इमारती आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्याची आवश्यकता आहे आणि ते देखील केलं जाईल, जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.